हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि ही सांगोळा पालखी आसली साईबाबाची. सो थंय गेल्ली आम्ही आणि वयर रस्त्यार सगळे थंय रांगोळी बीन घालता. फुल रस्त्याक पालखी भोंवता थंय. सो हांव आनी त्या दिसा ती रांगोळी घालताली दोगांय. मागीर घालून बीन घरा आयली आनी हांकां पळयात रांगोळी तकलेर घालतात दोगांय जाणां एकमेकाच्यांनी खेळटात. रेडी बीन जावन पालकेक लेट जाल्लो. हरशीं पालके 9:30 म्हटल्यार येताली. लेट केल्लो 11 पालके आमच्या थंय पावता. मागीर न्हेसोन बीन वयर येयली आमी पालके. मागीर फुडलें पळया. तीन वर्सांनी पालकी भोंवडयता. कोरोनाक लागून कांय करूं नासलें तेंच्यांनी फंक्शनां. तीन वर्सांनी पालकी काडली. एका पळया उडयो मारता. आम्ही सगळं रस्त्यावर येऊन रावता. मेन रोडाचेर येऊन रावता. लोक वटी बीन भरता. बांधून काढला थंय पहिली फाउट
पांच फरारी मंडल की कहीं 100 रुपया पड़ी हो पास पास मंडल के लिए टेंशन का पहली बहुत हमारे भाट जी का भी बहुत बड़ा योगदान है जो बार बार साईं भक्तों की सेवा में लगे हुए हैं साईं बाबा जी के हुक्म से क्योंकि साईं बाबा जी के हुक्म के बिना कुछ नहीं होता बहुत बड़ा सौभाग्य जो आज साईं बाबा जी के कमेंट करून सांगा पोया लज दिसताली एका कॅमेरा हे करता व्हिडिओ काढटा म्हणून आम्ही आमच्या ते सगळ्यांनी वोट्यो बीन भरून मागीर पळय सगळे जाणां चलत वयतात हायवेनूच घाटी हो पळय फाटल्यान हय घाटी मामा येता बाबाच्या पाया कडली 5 फळा पाहता 100 रुपया पहिली पाऊल
बरी झाली सगळ्यांचे बोलून पालखी बाहेर काढली त्यांच्या डायरेक्ट साईबाबाच्या तिकडून आम्ही त्यांच्यावर रिटर्न येली बरं आमच्या पालखी सगळं गेलं आम्ही रिटर्न करा येईली. जर व्हिडिओ लाईक झाला लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू.